त्यांना विकास नाही करायचा आहे. आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे, आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते. ह्याचाच विचार करा ना, आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते. आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते. त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला उतरावं लागतं आहे. विचार करा ना या सगळ्याचा, असा का नाही तुम्ही कधी विचार करत? नाही नाही नाही, मी विकली असते. पार्लमेंट असताना मी डोर टू डोर पोहोचताय. यंदा देखील तुम्हाला तोच विश्वास कायम वाटतो का? कारण की प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही देखील अनेक वेळा बघितलं की नागरिक तुमच्याकडे स्वतःहून तक्रार घेऊन येतात, ज्येष्ठांपासून अगदी लहानांपर्यंत. तो विश्वास कायम वाटेल. ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोक ठरवतात काय निर्णय घ्यायचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी म्हणजे मी तर इलेक्शन नाही, नुसतं इलेक्शन नंतरचं जो प्रोसेस आहे ते मी फार गांभीर्याने घेते. आणि माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे माझ्यासाठी किंवा माझी ओळख तुमच्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही. मोठी सभा होती अरविंद केजरीवाल यांना अटक देखील झाली, त्याच्यावर सुनावणी सुरू आहे, मात्र कुठलाही रिलीफ जो आहे तो केजरीवालांना मिळत नाही आहे. आज इंडिया आघाडी देखील एकत्र येऊन ती सभा घेते, याच्यामुळे या सभेमुळे काही परिणाम या सरकारवर येतील नाही. हे बघा, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर दडपशाही करून लोक काही करणार असतील तर त्याच्या विरोधात या देशात कोणीतरी लढलं पाहिजे का? नाही. आणि आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तरी ह्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खूप लोकांनी त्यांचं उभं आयुष्याचा त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे ती लोकशाही जर अडचणीत आली तर आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तर त्याच्या विरोधात, त्या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार. दिल्लीत खरं तर नाशिकच्या लोकसभेसंदर्भात हा प्रश्न आहे. दिल्लीतूनच माझ्या उमेदवारीसाठी आग्रह आला असा स्फोटकर भुजबळांनी सांगितलं की महायुतीतून जर उमेदवारी मिळाली तर मी नक्की लढणार. मला याची माहिती नाही बाबा, मला कसं माहिती असेल दिल्लीतून कोण कोणाला आणि त्यांच्या आघाडीमध्ये का, त्यांची युती आहे ना युतीमध्ये. भव्यातल्या असमन्वयाबद्दल बोललं जातं पण महाविकास आघाडीमध्ये फार काही बरी परिस्थिती असं दिसत नाही. म्हणजे रात्री 3-3 वाजेपर्यंत बैठका घ्याव्या लागतात, संभाजीनगरची जागा अजून ठरत नाही, बाकी अनेक ठिकाणच्या जागा आहेत. कसं पाहता एकूणच महायुतीतलं हे सगळं जागा वाटपाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जानकरांना तर राष्ट्रवादीतून तिकीट द्यावं लागतं. जानकरांना काल जी उमेदवारी दिली गेली ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोबत बसून त्यांच्या कोट्यातली जी जागा होती ती दिली. मग ते घड्याळावर लढणार आहेत का? नाही, ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत? चिन्ह जे मिळेल ते मिळेल समजा. नाही नाही, म्हणजे ते घड्याळावर लढणार आहेत. घड्याळावर नाही, पण जो कोटा होता राष्ट्रवादीच्या घड्याळाचा. हो, म्हणजे त्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून सीट दिली पण ते लढणार स्वतःच्या चिन्हावर. मग त्या कोट्यातून कसं म्हणजे त्यांची म्हणजे जागा सोडली? अच्छा, आणि ते त्यांच्या चिन्हावर लढणार. अजित पवार गटाची नेते जे आहेत अनिल पाटील, त्यांनी काल एक म्हणजे विधान केले की आधी राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज होत होती छोट्या छोट्या पक्षांना किंवा मोठ्या पक्षांना, आता राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज होणार नाही कारण त्या सगळ्या कॉन्फ्लिक्टमधनं आम्ही बाहेर आलो. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्या वर्षी आले हो? कुठल्या वर्षी आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? त्यांनाच विचारा. फडणवीस असं म्हणतोय की काल ते स्वातंत्र्यवीर सावरकर पिक्चर बघायला गेले होते चित्रपटगृहात अंधेरीच्या, आणि त्यानंतर त्यांनी राहुल गांधींना इशारा दिलाय की जर तुम्ही हा पिक्चर बघणार असाल तर एक अख्खं थिएटर तुमच्यासाठी बुक कर. हाऊ स्वीट. ते पैसे थिएटरमधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल. काही लोकसभा निवडणुकीत मराठा समाजात तर्फे म्हणजे मी कुठलाही उमेदवार देणार नाहीये, मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला जिंकून आला जिंकून आला, म्हणून जरांगे पाटील स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला स्टँड घ्यायचा अधिकार आहे. पालकमंत्री म्हणाले होते की जर कोयता दिसला तर टायरमध्ये तुम्हाला टाकून कारवाई करू, आता सगळं अवघड होत चाललंय, मात्र पुन्हा एकदा कोयत्याने डोकं वर काढले. अल्पवयीन मुलांचा आपात कोयते आलेले, पुन्हा एकदा कोयता वॉर जे आहे ते तरुणांमध्ये फारसं वाढताना दिसतं. मी तुम्हाला अनेक वेळा हे बोलले आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना आवडतही नाही माझं हे स्टेटमेंट, पण मी एक नागरिक आहे, एक आई आहे, त्याच्यामुळे मी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की
क्राईम या राज्यामध्ये वाढलेला आहे का, तो